आजच्या व्हिडिओमध्ये आपण आगरीकोळी पद्धतीने पिठाने भरलेल्या चिंबोऱ्यांचं कालवण तयार करणार आहोत. चिंबोऱ्यांमध्ये भरण्यासाठी पीठ कसं परफेक्ट तयार करायचं आणि त्यानंतर या चिंबोऱ्यांचं कालवण म्हणजेच रस्सा कसा तयार करायचा ते आपण पाहणार आहोत. चिंबोऱ्या कशा साफ करायच्या ह्याचा व्हिडिओ मी काही महिन्यांपूर्वी अपलोड केलेला होता, त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ती चेक करा. आणि त्याच साफ केलेल्या चिंबोऱ्यांपासून कालवण कसं तयार करायचं ते आपण पाहूया. सर्वात अगोदर चिंबोऱ्यांमध्ये भरण्यासाठी पीठ तयार करून घेऊया. तर पॅनमध्ये 1 कप बेसन, 1/2 कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे. बारीक गॅसवर आपल्याला ही दोन्ही पीठं चांगली भाजून घ्यायची आहेत. जास्त गॅस ठेवली तर लगेच जळून जाईल आणि पीठ पूर्णपणे भाजलं जाणार नाही, त्याची कच्ची चव राहील. त्यामुळे पीठ चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. पिठाला मस्त सोनेरी रंग येऊन पिठाचा छान सुगंध यायला लागला तेव्हा मी हे पीठ एका बाउलमध्ये काढून घेतलं. आता ते थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. इथे मी 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 2 इंच आलं, काही कोथिंबीरचे देठ, हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घाला, 2 भाजलेले कांदे, 1 भाजलेल्या खोबऱ्याची वाटी, कोथिंबीर मुठभर घ्यायची आहे. कोथिंबीरचे देठ ऑप्शनल आहेत, असतील तर घ्या, नाहीतर स्किप केले तरीही चालतील. आता भाजलेला कांदा आणि खोबरं दोन्ही मी बारीक कापून घेतलं. त्यानंतर 1 चमचा आपल्याला जिरेसुद्धा वाटणामध्ये वापरायचं आहे. हे सर्व पदार्थ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटून घेणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीचं वाटण मी इथे तयार करून घेतलेलं आहे. पुढची प्रोसेस पाहूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये या चिंबोऱ्यांच्या सगळ्या नांग्या आपल्याला घालायच्या आहेत. याला आम्ही आगरी भाषेत नांग्या म्हणतो, तुम्ही काय म्हणता ते नक्कीच सांगा. हे छोटे छोटे नांग्या ज्या आहेत ते फेकण्यापेक्षा ह्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यात थोडं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं. इथे मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घालू शकता, जसं तुम्हाला आवश्यकता पडेल तशी. आता हे नांग्यांचं रस जे आहे ते आपल्याला एका चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता त्याचा चोथा जो आहे तो सगळा वेगळा झालेला आहे आणि रस वेगळा झालेला आहे. हा रस ग्रेव्हीमध्ये घातल्याने ग्रेव्हीची चव अजून वाढते. भाजलेलं पीठ पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण तयार केलेल्या वाटणामधून 3 चमचे वाटण यात घालूया आणि कोकम जे आहेत 5 ते 6 मी साधारण गरम पाण्यामध्ये 10 मिनिटसाठी भिजत ठेवलेलं, त्यातला ज्यूस निघालेला आहे, 2-3 चमचा ज्यूस यात घालायचा आणि थोडं उरलेलं बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ, 1 चमचा अग्री मसाला, हळद, गरम मसाला हे थोडं थोडं घालून आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. आपल्याला या सर्व पिठाचा एक घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्त पातळ झालं तर हे पीठ चिंबोरीमध्ये भरल्यानंतर आपोआप बाहेर पडेल, ते त्यात राहणारच नाही. त्यामुळे मी सर्वात अगोदर जे वाटणाचं आणि कोकमच्या रसाचा ओलावा होतं त्यातच हे पीठ मिक्स करून घेतलं आणि गरजेनुसार पाणी घालून असा घट्ट एक गोळा तयार करून घेतला. 3 मध्यम आकाराच्या चिंबोऱ्या मी इथे साफ करून घेतलेल्या आहेत. त्याचे शिंगरे जे आहेत मोठे मोठे ते सुद्धा मी ठेवलेले आहेत. आता आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चिंबोरीमध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे. अगोदर दोन्ही साईडला आतपर्यंत भरून घ्यायचं, मग मधोमध अशा पद्धतीने चिंबोरीमध्ये हे पीठ भरून घ्यायचं. खूप गच्चक भरायचं नाही, जितकं बसेल तितकंच भरायचं आहे. आगरी कोळी पद्धतीने चिंबोरी अशी भरून सुद्धा बनवली जाते आणि न भरता सुद्धा बनवली जाते. भरलेल्या चिंबोरीची मज्जाच काय खायची वेगळी असते, तर तीच पद्धत मी तुम्हाला दाखवते. तर पीठ भरल्यानंतर आपल्याला वरचं जे कवच आहे ते आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. त्यानंतर एक स्वच्छ असा धागा घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा, कारण आपण कुठेही ठेवतो त्यावर धूळ बसते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे धाग्याच्या मदतीने चिंबोरीला आपल्याला अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून ही चिंबोरी ग्रेव्हीमध्ये सोडल्यानंतर त्यातलं पीठ बाहेर पडणार नाही, असंही पडणार नाही पटकन, कारण आपण पीठ एकदम घट्ट तयार केलेलं आहे. तर एक आपली चिंबोरी भरून तयार झालेली आहे, बाकीच्या सुद्धा मी अशाच भरून घेणार आहे. चिंबोरी अशा पद्धतीने बांधून घेतली की ती ग्रेव्हीत घातल्यानंतर पटकन त्याचं वरचं कवच वेगळं होत नाही. तर अशा पद्धतीने मी सर्व बांधून घेतलेल्या आहेत चिंबोऱ्या मस्त भरून. आता हे पाहू शकते एक छोटा गोळा राहिलेला आहे, त्याचा मी असा गोळा तयार करते. हा पिठाचा गोळा वाया घालवण्यापेक्षा आपण त्याला ग्रेव्हीमध्ये घालूया. शिजल्यानंतर त्याची चवसुद्धा खूप छान येते. आता आपण चिंबोरीचा रस्सा तयार करायला सुरुवात करूया. तर इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतल्यात, त्या गरम तेलामध्ये घालायचं. तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला आणि थोडंसं 30 ते 40 सेकंदसाठी फ्राय करून घेऊया. त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आणि कांदासुद्धा आपल्याला मस्त असा हलकासा लालसर होऊ द्यायचा आहे.
नॉनव्हेज बनवताना कांदा कधीही कच्चा ठेवू नका, नाहीतर ग्रेव्ही जी आहे ती गोडसर होते, म्हणजे त्यात तिखटपणा येत नाही पाहिजे तसा. तर इथे आता मी कांदा थोडा सोनेरी करून घेतलाय. यात घालूया 1 छोटा चमचा गरम मसाला आणि 4 चमचे आगरी मसाला. हा मसाला जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी इथे घालते एवढा, आणि त्याचबरोबर कलरसुद्धा या मसाल्यामुळे छान येतो. आणि 1/2 चमचा हळदी पावडर घालूया. हे सर्व मसाले थोडे परतून घेऊया 30 सेकंदसाठी, आणि लगेचच आपल्याला उरलेलं जे वाटण आहे ते घालायचं आहे. चिंबोरीमध्ये भरण्यासाठी जे आपण पीठ तयार केलं त्यातसुद्धा मी हेच वाटण वापरलं 3 चमचे, आणि हे बाकीचं उरलेलं वाटण जे आहे ते आपल्याला या कालवणामध्ये घालायचं आहे. आता हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत, आणि वाटणाचा जो ओलसरपणा आहे त्यातलं पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे वाटण मस्त चांगलं तेलावर परतून घ्यायचं आहे. जर तुम्ही लगेचच यात पाणी घातलं तर कालवणाला चव येणार नाही. तुम्हाला किती रस्सा हवाय त्यानुसार इथे पाणी घाला. 2 मीडियम आकाराचे ग्लास मी पाणी इथे घातलेलं आहे. त्यानंतर नांग्यांचं जे आपण रस काढलेलं ते सुद्धा घालूया, तेही मीडियम आकाराचा 1/2 ग्लास रस असेल. या वाटग्याला थोडंसं वाटण लागलेलं आहे त्यामुळे मी यात सुद्धा थोडंसं पाणी घातलं, आणि हे सुद्धा आपण यात घालूया. ज्या भांड्यामध्ये नांग्यांचा रस काढलेलं त्यात सुद्धा थोडं पाणी घालून मी यात घालणार आहे. तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती रसा हवाय त्यानुसार पाणी घाला. पाणी घातल्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलं. आणि पाणी घालताना हे लक्षात ठेवा की चिंबोरी शिजता शिजता यातलं अर्धं पाणी आटणार आहे, त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण ॲड करा. तर इथे मी एक ह्या रस्याला उकळी काढून घेतली. एक उकळ आली की आपल्याला पिठाने भरलेल्या चिंबोऱ्या ज्या आहेत त्या एक एक करून या रशामध्ये सोडून द्यायच्या आहेत. आगरी पद्धतीने या पिठाने भरलेल्या चिंबोऱ्या जर तुम्ही एकदा ट्राय कराल तर नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा ट्राय कराल, खूपच जास्त टेस्टी लागतात. तर ही रेसिपी ट्राय करायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझ्या अशाच वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळतील. हे आहेत चिंबोरीचे शिंगरे. तर हे शिंगरे सुद्धा आपण या ग्रेव्हीमध्ये घालूया. पिठाचा एक गोळा राहिलेला तो सुद्धा घालूया, आणि या ग्रेव्हीमध्ये चांगलं ते आतपर्यंत आपण असे डिप करून घेऊया. आता उरलेलं कोकमचं रस जे होतं ते कोकम सकटच मी ह्यात घालते, आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे. ह्यात जे मोठे मोठे जे मी घातलेले आहेत त्याला शिंगऱ्या म्हणतो आम्ही, शिंगरे म्हणतो. तुम्ही काय म्हणता ते कमेंट करून नक्की कळवा. आणि जसं आपण वाटून ज्यूस काढलं त्याला आम्ही नांग्या म्हणतो, तर तुम्ही तुमच्या भाषेत काय म्हणता ते कमेंट करून नक्कीच कळवा. रशाला उकळी आल्यानंतर आपल्याला ताटावर थोडं पाणी ठेवून अर्धवट झाकण ठेवून 5 मिनिटसाठी एका बाजूने शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटनंतर मी झाकण काढलं आणि ह्या आता चिंबोऱ्या एका बाजून शिजलेल्या आहेत ते पलटून घेतल्या. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा 5 मिनिटसाठी झाकण देऊन शिजवून घेऊया. ही चिंबोरी शिजवताना गॅस तुम्हाला कमीच ठेवायची आहे, म्हणजे कमी गॅसवरती छान शिजली जाते. तर 5 मिनिटनंतर पुन्हा ही दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजलेली आहे. शेवटला आपण भरपूर अशी कोथिंबीर घालूया. ही चिंबोरी शिजवताना अर्धवट झाकण देण्याचं कारण सुद्धा सांगते. पूर्ण झाकण दिल्यामुळे काय होतं, वाफेच्या मदतीने त्यातले सगळे मसाले जे आहेत ते ताटाला चिकटतात, आणि मग ते मसाल्यांची चव जी आहे ग्रेव्हीमधली ती निघून जाते. त्यामुळे मी अर्धवट झाकण देऊन दोन्ही बाजूने छान 5-5 मिनिटसाठी शिजवून घेतलेली आहे, म्हणजे पूर्ण आपल्याला 10 मिनिटसाठी ही चिंबोरी शिजवून घ्यायची. पिठाने भरलेल्या चिंबोरीची आगरी पद्धतीने पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा, आणि सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.